सावखेडा खुर्द आणि सावखेडा बुद्रुक। खिरुदेच्या पूर्वेस रावेर रस्त्यावर जुड्या भावंडांची ही भौगोलिक जोडी आपणास आदरातिथ्यासाठी कायम खुणावते। सावखेडा खुर्द आणि सावखेडा बुद्रुकच्या क्षेत्रफळाच्या एकूण परिघात मोठ्या लोकसंख्येचा एकत्रित विस्तार सामावलाय। परस्परांच्या सुखदुःखात समरस झालेली, नात्यांसोबतच व्यावहारिक देवघेव सांभाळणारे हे सख्खे शेजारी आपल्या कार्यकाळात शिरीषदादा चौधरी यांनी स्थानिक विकास निधीतून गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 3 लाख रुपयांसह 2012-13 मध्ये 2 लाख रुपये निधी मिळवून आणला। दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत विविध विकास कामांसाठी 2013-14 मध्येही शिरीषदादा चौधरी यांनी 5 लाख रुपयांचा निधी खेचून आणला आणि यासह तडवी वस्तीतील रस्ते कामांसाठी 3 लाखांचा स्वतंत्र निधी उभारला। रस्ते हे विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचा दुवा ठरतात हे कायम लक्षात ठेवून शिरीषदादा चौधरी यांनी सावखेडा ते लोहारा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 11 लाख रुपये तर सावखेडा चिनावल या रस्त्यासाठी 3 लाख रुपयांचा निधी उभारला। कब्रस्तानला जोडणाऱ्या रस्त्यासाठीही स्वतंत्र 3 लाख रुपयांची तरतूद त्यांनी करून दिली। सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका ठेवत गावासह परिसरातील शेतीचा समृद्ध विकास व्हावा म्हणून शिरीषदादा चौधरी यांनी नेहमीच विशेष प्रयत्न केले। शेततळी उभारणीस प्राधान्य देत येथील विश्वनाथ कराड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं आणि अनुदान मिळवून दिले। 2014-15 मध्ये प्राचीन हनुमान मंदिरासमोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी स्थानिक विकास निधीतून 3 लाख रुपयांची विशेष तरतूद त्यांनी मिळवून दिली। माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात वेळोवेळी केलेल्या विविध विकास कामांमुळे सावखेडा बुद्रुक आणि सावखेडा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ समाधानी आहेत। आजही त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना दिसून येते। महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ दगदगता ठेवलाय। शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळं जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय। विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं। विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे। ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो। सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत सत्तेच्या नाही हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे। 2009-14 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मीही त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे। जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचच व्रत सर्वादी निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आवदानी मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी। जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक।